जागतिक महिला दिन जगभर साजरा केला जातो. हा दिवस वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सन्मानार्थ तसेच त्यांच्या अस्तित्वाला बळ देण्यासाठी साजरा केला जातो. मूल शहरात नगर परिषद मूल व महिला फिटनेस ग्रुप मूल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी कन्नमवाल सभागृहात महिलांच्या सक्षमीकरणात येणाऱ्या अडचणी या विषयावर चर्चासत्र ठेवण्यात आले होते. यामध्ये महिलांनी विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर सक्षम महिला जागरूक महिला या विषयावर नाटिका स्पर्धा घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या संध्याताई गुरनुले, मूल नगर परिषदेच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, मूल पंचायत समितीच्या सभापती पूजा डोहाणे, संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षा वंदना आगरकाटे, शशिकला गावतुरे, शुभांगी वैरागडे, जयश्री चुन्नुरवार आदी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या शहरातील 8 महिलांचा मूल गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. राजकीय क्षेत्रात संध्याताई गुरनुले, वैद्यकीय डॉक्टर प्रवीणा वहाडे, सामाजिक योग प्रचारक व सुचिता बुक्काबार व रजनी कवाडकर, साहित्यात प्रभा चौथाले, उद्योग क्षेत्रात संजीवनी वाघरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी विजेत्या स्पर्धकांना राईस मिल असोसिएशन व हिरो पडगिलवार मोटर्स मूल यांच्याकडून मॅरेथॉन मेडल व कप देण्यात आले. आम्ही मूल शहरामध्ये मोठ्या प्रमाणात मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. साधारणतः मूल शहरांमधील 300 जवळपास महिला सहभागी झालेल्या होत्या. त्या स्पर्धकांचा उत्साह वाढावा म्हणून आम्ही नगर परिषदेतर्फे त्यांना बक्षिसं दिले कॅशरूपामध्ये. एवढंच नव्हे तर महिलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी चर्चासत्राचं आयोजन केलं. ह्या चर्चासत्रामध्ये डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्त्या, राजकीय नेत्या, तसेच आयोगाच्या अध्यक्षा, वकील अशा पद्धतीने सर्वांनी सहभाग घेतला आणि ज्या काही समस्या असतात, सक्षमीकरणात येणाऱ्या अडचणींवर मात कशी करायची त्याच्यासाठी ह्या सर्वांनी चर्चासत्रात भाग घेऊन उत्तमपणे मार्गदर्शन केलं. आमच्या मूल नगरपालिकेला दिल्लीत कचरा मुक्त शहरमध्ये देशातून प्रथम क्रमांक पटकावला आणि हे आमची नगराध्यक्षपदी एक महिला सत्ता महिलाच्या हाती सत्ता असताना त्या आमच्या रत्नमालाताई भोयर आणि 7 नगरसेवक आमच्या नगरपालिके महिला नगरसेवक नगरपालिकेमध्ये विराजमान असताना त्यामुळे पूर्ण मूळ शहरात सगळ्या महिलांमध्ये जयघोष जनघोष केला जात आहे.